हाय, सिक्रेट्स ऑफ टीशा मध्ये मी टीशा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी मेकअप नो मेकअप लुक शेअर करते, तोही साडीवरचा. कधी कधी असतं ना, आपल्याला छोट्या मोठ्या समारंभाला जायचं असतं किंवा घरी गेस्ट येत असतात किंवा आपण कोणाकडे जात असतो, त्यावेळेस कसं रेडी व्हावं ते कळत नाही. तर त्यावेळेस हा मेकअप लुक तुम्ही जरूर ट्राय करा. ओके, मेकअपची सुरुवात करताना नेहमीप्रमाणे मी टोनर लावून घेतलेला आहे. टोनर नाही, तुम्हाला माहिती आहे टोनरचे फायदे तोटे. ओके, तर टोनर छान लावून घेतलेला आहे, काम आयुर्वेदाचा टोनर आहे. आणि इथे मी लावलेला आहे लॅक्मे ल्युमी मॉइश्चरायझर. छान ग्लो देतं, मस्त ग्लो ग्लोई क्रीम आहे ही. आणि पटकन होणारा मेकअप आहे, त्यामुळे ना तुम्हाला असं झटपट कुठे जायचं असेल किंवा घरात काही प्रोग्राम असेल तरीसुद्धा तुम्ही हा मेकअप लुक करू शकता. लिप मॉइश्चराइज केलेले आहेत मी वॅसलिनने. नंतर मी इथे मार्सचं ग्लो प्रायमर यूज करते. हे पण मॉइश्चरायझर आहे पण ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर त्याने ना त्यामध्ये असे एकदम छोटे छोटे बारीक पार्टिकल्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला नॅचरली इनर ग्लो मिळणार आहे. स्ट्रोक क्रीम एवढा नाही किंवा दुसऱ्या कुठल्या क्रीम असतात ना स्विस ब्युटीची, तेवढं नाही याने ग्लो मिळत. पण हा, बऱ्यापैकी स्किन हायड्रेट राहते. ओके, ते केलेलं आहे मी. आणि छान प्रत्येक वेळेस मेकअप करताना प्रायमर, एकदम छान मॉइश्चरायझर, प्रायमर ह्या गोष्टी करायच्या, म्हणजे छान बेस होतो आपला. त्यानंतर थोडंसं अजून मी लावून घेतलेलं आहे, जिथे जिथे मला हायड्रेशन कमी वाटत होतं ना तिथे तिथे मी थोडंसं लावून घेतलेलं आहे. ओके, पुढे मी यूज केलेलं आहे लॅक्मेचं कन्सिलर. इथे ॲब्सोल्यूटचं कन्सिलर आहे, मला वाटतं याचा शेड आहे माझा सँड. तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण ना हे प्रॉपर माझ्या स्किनला मॅचिंग असं कन्सिलर आहे. मला हे कन्सिलर फार जास्त आवडलं. मूस कन्सिलर आहे, जे आपलं मूस फाउंडेशन वगैरे आहे असतं ना, त्यामधलं हे मूस कन्सिलर आहे. त्याचा मूसचा जसा फाउंडेशनचा वास येतो तसा ह्याला सुद्धा तसाच स्मेल आहे पर्टिक्युलर. आणि नंतर मी इथे पॅकचं ब्रश, न्यू एडिशन आहे माझ्या वॅनिटीमध्ये, तर तो मी यूज केलेला आहे आणि त्याने मी ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी इथे लॅक्मे ॲब्सोल्यूटचंच फाउंडेशन यूज केलेला आहे. यामध्ये माझा शेड आहे वॉर्म क्रीम. फाउंडेशन दाखवायला तुम्हाला मी विसरले, पण मी इथे लॅक्मे ॲब्सोल्यूटचं फाउंडेशन आहे. तर हे पण थोडंसं तुम्हाला येलो दिसेल, पण हे पण खूप जास्त ऑक्सिडाईज होतं, त्यामुळे नंतर तुम्हाला चेहऱ्यामध्ये जेव्हा हे मुरेल एक दीड तासाने नाही, एक साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्हाला लगेच चेहऱ्यातला फरक दिसेल की पुन्हा हे ऑक्सिडाईज होऊन माझ्या स्किन टोनचं झालेलं असतं. तर आता जास्त पांढरं दिसतंय, पण मी मॅनेज करून दाखवले तुम्हाला, कारण मला शक्यतो ना फाउंडेशनचे शेड एक टोन लाईट आवडतात, त्यामुळे कधी कधी चॉईस चुकू शकते. काय कायना एकदम पर्टिक्युलर स्किन टोन लागतो, पण मला एक टोन लाईट फाउंडेशन जास्त आवडतात. त्यानंतर पुन्हा मी इथे लॅक्मेचं सनस्क्रीनचं कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे. खूप सुंदर कॉम्पॅक्ट आहे हे, वन ऑफ माय फेवरेट कॉम्पॅक्ट. आपल्याला जास्त हे नाही मिळत, कवरेज मिळत नाही, पण सनस्क्रीनसाठी छान आहे म्हणून. बरं, इथे मी अशी चूक केली की मी कॉम्पॅक्ट आधी यूज केला आणि नंतर कॉन्ट्रोल स्टिक यूज केली. तर ज्यावेळेस तुम्हाला कॉन्ट्रोल स्टिक यूज करायचं आहे, क्रीम बेस्ड प्रोडक्ट यूज करायचा आहे ना, त्यावेळेला ते कॉम्पॅक्टच्या आधी यूज करायचं आहे. माझ्या लक्षात नव्हतं की मी कॉन्ट्रोलसाठी मी स्टिक यूज केली म्हणून, त्यामुळे मी आधी कॉम्पॅक्ट लावून घेतलं. तर इथे मी एन वाय बेचं मी कॉन्ट्रोल स्टिक यूज केलेली आहे आणि खूप छान कॉन्ट्रोल स्टिक आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. त्यानंतर मी पुन्हा पावडरने सेट केलं आणि बामचं माझ्याकडे ब्लश आहे, ते मी यूज केलेलं आहे. खूप सुंदर ब्लश आहे पण बामचं, पिगमेंटेड आहे आणि छान राहतं पण स्किनवरती, म्हणजे 3-4 तास तरी राहतं. ओके, ब्लश थोडंसं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी अगेन, तुम्हाला माहिती आहे मला असं नॉर्मल जेव्हा लुक असतो ना, तर त्यावेळेला मी आयलाइनर शक्यतो टाळते. मी काय केलेलं आहे, काजळ घेतलं होतं, क्लॉसल काजळ मेबलिनचं, त्याने मी आयलाइनर ड्रॉ करून घेतलं. ते थोडंसं स्मज केलं मी, जेणेकरून थोडासा स्मजचा लुक येईल. आणि जे मामचं ब्लश यूज केलेलं ना, तेच ब्लश मी फक्त डोळ्याला लावलेलं आहे. डोळ्यांना आयशॅडो लावलेला नाही, फक्त डोळे आपले टिंटेड वाटायला हवेत तेवढ्यासाठीच मी ते लावून घेतलेलं होतं ब्लश. ओके, त्यानंतर मी फ्लॉवर ब्युटीचं मस्करा यूज केलेला आहे. खूप सुंदर मस्करा आहे हा आणि मी फर्स्ट टाइमच यूज करते, पण मला हा इतका जास्त आवडला ना. याचा डिटेल रिव्ह्यू मी देईन नक्की चॅनलवरती. पण 600 रुपयाचा का 700 रुपयाला मला हा मस्करा मिळाला होता, पण मला खूप जास्त हा मस्करा आवडला. त्यानंतर मी इथे यूज केलेला आहे ब्लू हेवनची आयब्रो पेन्सिल. खूप सुंदर आयब्रो पेन्सिल आहे. आणि जर समजा तुम्हाला एकदम स्वस्तात आणि मस्तातचं आयब्रो पेन्सिल हवी असेल ना,
तर मग ब्लू हेवनकडे जावा, खूप छान लुक येतो त्याने आणि एकदम काय म्हणतो आपण ओव्हरड्रॉ होत नाही किंवा एकदम डार्क वाटत नाही. त्यानंतर मी इथे एकदम सटल लिपस्टिक लावलेली आहे फेसेस कॅनडाची, बर्नट अंबर शेड आहे याचा. तुम्ही याच्यावरती ना जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेड बोल्ड लिपस्टिक लावू शकता, पण मला ना इथे मेकअप नो मेकअप लुक करायचा होता त्याच्यामुळे मग मी अगदी सटल मॉविश लिपस्टिक आहे ती केलेली आणि नाकाला थोडं कॉन्टर केला गेल मी कारण थोडी नाक शार्प दिसत नव्हतं म्हणून. तर दॅट्स इट, चंद्रकोर लावलेली आहे. हा मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. हा मेकअप लुक तुम्ही कुठेही करू शकता, छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी वगैरे करू शकता किंवा घरी काही प्रोग्राम असेल तेव्हाही करू शकता. भेटत राहू असंच नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.